रिस्पॉन्स आम्हाला चंद्रपूर जिल्ह्यात भेटतो आहे. कालपासून आज आमची तिसरी बैठक आणि या तिसऱ्या बैठकीत भारतीय जनता पार्टीवर युवकांची प्रचंड नाराजी आहे. जो वेदांता पक्षांचा प्रकल्प हा महाराष्ट्राच्या बाहेर गेला तर विदर्भातल्या युवकाची इच्छा आहे की 1.5-2 लाख तरुणांना नोकरी देणारा प्रकल्प हा देवेंद्र फडणवीसजी आणि सुधीर मुनगंटीवारजीने तो विदर्भात आणला पाहिजे होता. म्हणून लोकांच्या युवकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आणि दुसरी गोष्ट, जे भारतीय जनता पार्टी सध्या सुधीर मुनगंटीवार यांचं खच्चीकरण करत आहे, आता या विदर्भातल्या युवकांना वाटतं की OBC नेते सुधीर मुनगंटीवार यांचा देखील एकनाथ खडसे साहेबांसारखा 2024 भारतीय जनता पार्टी कार्यक्रम करणार आहे का? कारण अर्थमंत्री असलेला माणूस हा गृहमंत्री होईल अशी चंद्रपूर जिल्ह्यातल्या जनतेला अपेक्षा होती. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना आता वनमंत्री करून जंगलात त्या ठिकाणी सोडलंय, तर उद्या राजकीय वनवासात देखील त्या जंगलात ते 24 नंतर पाठवतील काही शंका युवकांना असल्यामुळे आता जास्त युवक हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडायला त्या ठिकाणी तयार आहेत. म्हणून मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतो. गुजरात मॉडेल जे आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी काही मंत्री जे आहेत गुजरातला गेले आहेत, काय वाटतं अशामुळे काही प्रोजेक्ट येऊ शकतात? गुजरात मॉडेलचा अभ्यास करायची काही आवश्यकता नाही, कारण वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प जो त्या प्रकल्पाने सगळ्या राज्याचा सर्वे केला तर त्याची पसंती महाराष्ट्र होती. आता महाराष्ट्रात सरकार बदलल्यामुळं दाब दडप करून हा प्रकल्प गुजरातमध्ये नेला आणि तिथं जिथं नेला आहे तिथं पाणी नाही, रस्ते नाही आणि अशा ठिकाणी जबरदस्ती सरकारच्या दबावापोटी तो प्रकल्प नेला. जर गुजरातचा पॅटर्न एवढा चांगला असता तर वेदांता फॉक्सकॉन ग्रुपने महाराष्ट्राच्या ऐवजी पहिल्यांदाच गुजरातची निवड केली असती. त्यामुळे गुजरातला अभ्यास करण्यासारखं नाही. गुजरातच्या अभ्यासात फक्त तुम्ही एवढं शिकू शकता की जाती जातीमध्ये वाद कसा लावायचा, धर्माधर्मामध्ये वाद कसा लावायचा आणि त्याच्यावर आपली राजकीय पुढी कशी भागायची, हाच गुजरात पॅटर्न आहे. याच्यापेक्षा काही वेगळा गुजरात पॅटर्न नाही. थँक्यू.